घुगुस हे शहर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते। या शहराच्या आसपास कोल माइन्स, सिमेंट कारखाने तसेच इतर मोठे मोठे उद्योग आहेत। यामुळे या शहरातील प्रदूषणाची समस्या प्रचंड प्रमाणात गंभीर झालेली आहे। तसेच स्थानिकांना रोजगार न मिळाल्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे। वाढती प्रदूषणाची समस्या व स्थानिक कामगारांच्या समस्यांना घेऊन उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी घुगुस येथे उलगुलान कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन धरणे आंदोलन केले। घुगुस शहर मागील अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात असून आशिया खंडात सर्वात प्रदूषित शहर म्हणून हे शहर ओळखले जाते। या जिल्ह्यातील आजी माजी मंत्री, खासदार, आमदार घुगुस शहरातील वाढती बेरोजगारी व प्रदूषणाकडे लक्ष न देता यांचे लक्ष निव्वळ उद्योगपत्यांकडे व कारखानदारांकडे आहे, असा आरोप राजू झोडे यांनी धरणे आंदोलनात केला। वाढते प्रदूषण व कामगारांच्या समस्या सोडविल्या नाही तर उलगुलान कामगार संघटना याहीपेक्षा आक्रमक पवित्रा घेणार व जिल्हा कचेरीवर या विरोधात तीव्र आंदोलन करणार, असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुसमध्ये आज उलगुलान संघटनेच्या माध्यमातून एक दिवसीय लाक्षणिक धरणा। घुगुसमध्ये वाढत असलेला प्रदूषणासाठी जिम्मेदार शासन प्रशासनाने जगाच्या पाठीवरती घुगुस शहराला प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यासाठी पुढाकार घेतला। हा आमचा आरोप शासन प्रशासनवरती आहे। प्रदूषणामुळे या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोगराईचा सामना करावा लागतो। अस्थमा सार आजार, हार्टअटॅकचा आजार, मोठ्या प्रमाणात वाढत असलेला कॅन्सर, या सगळ्या आजारावरती मात करण्यासाठी शासन प्रशासनाचा घुगुस भागातील लोकांना कुठल्याही प्रकारे योगदान नाही। या भागात मोठ्या प्रमाणात खाणी आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, परंतु इथे पूंजीपती धन्ना सेठांचे काम, आमदार, खासदार, माजी मंत्री, हाजी मंत्री या भागातील लोकांकडे सरळ दुर्लक्ष करून या भागात कुठल्याही कारखान्यामध्ये, खाजगी कंपन्यामध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना कामावर न घेण्याचा प्रताप करणाऱ्या सगळ्या खाजगी कंपन्यांना मदत करतात। या मदतीच्या विरोधात उलगुलानचा मोठ्या प्रमाणात आज एक दिवसीय धरणा आहे। स्थानिक बेरोजगारांना 80% कामावर या घुगुस वणी एरियामध्ये घ्यावं, या मागणीला घेऊन आमचं आज आंदोलन सुरू आहे। जर प्रदूषण आणि स्थानिक रोजगारांचा प्रश्न मिटला नाही तर भविष्यात उलगुलान संघटनेच्या माध्यमातून घुगुसमध्ये आम्ही रास्ता रोको करू। वेळ पडली तर घुगुस शहर आम्ही घुगुसमध्ये ट्रान्सपोर्टिंग, रेल ट्रान्सपोर्टिंग, रोड ट्रान्सपोर्टिंग थांबवू। गरज पडली तर घुगुसवरून आम्ही चंद्रपुरातल्या मंत्री कलेक्टरला घेराव टाकण्यासाठी इथून पायी जाऊ, परंतु समस्या सुटल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आता हा आंदोलन पुढे जोपर्यंत प्रदूषण थांबणार नाही आणि जिल्ह्यातला बेरोजगारांचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही घुगुस वणी एरियामध्ये आंदोलन सुरू ठेवू। हा इशारा शासन प्रशासन, आमदार, खासदार, माजी मंत्री, हाजी मंत्री आणि व्यवस्थेला देत आहोत।